राज्य शासनाने आणीबाणीची अट न घालता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यवतमाळच्या वणी तालुक्यात निळापूर इथं त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. सध्या विशेष परिस्थिती म्हणून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, तसंच ओला दुष्काळ जाहीर करावा असं फडणवीस म्हणाले. कापसाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि आता बोंड काळी पडत असल्यामुळं शेतकऱ्यांना काहीच मिळणार नाही अशी अवस्था त्या ठिकाणी तयार झाली आहे. मला असं वाटतं की ही विशेष परिस्थिती आहे, त्यामुळे सरकारने विशेष मदत या परिस्थितीमध्ये आमच्या शेतकऱ्याला केली पाहिजे, कारण आता गेले 2 वर्ष सातत्याने काही ना काही आपत्ती ही शेतकऱ्यावर येते आहे आणि अशातही मेहनत करून आपण पाहू शकतो की जर या ठिकाणी पूर आला नसता तर अतिशय चांगलं पीक यावर्षी होतं. आताही आपल्याला पाहायला मिळत आहे की चांगली बोंड सगळी नीट आली होती, पण या पुरामुळे मात्र पूर्ण सगळा कापूस हा खराब झालेला आहे. त्यामुळे मी सरकारला मागणी करतो की सरकारने तात्काळ या ठिकाणी भरघोस मदत जी आहे ती केली पाहिजे.